आमदार प्रशांत परचरक यांना भाजपाकडून पुनश्च संधी। सोलापूर विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून आमदार परचरक हेच प्रबळ दावेदार। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधान परिषदेच्याही निवडणुका लागण्याची शक्यता आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा 5 ते 6 सहकारी साखर कारखान्यांच्या सुद्धा निवडणुका होणार असल्याचे समजत आहे। येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये याबाबत सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। 2016 साली सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परचरक निवडून आले। त्यांचाही कार्यकाळ संपणार असून भारतीय जनता पार्टीमधून सोलापूर जिल्ह्यातून एकमेव उमेदवार म्हणून आमदार परिचारक यांच्याकडे पाहिले जात आहे। आमदार परिचारक यांनी पंढरपूर मंगेवाडा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः उमेदवारी न घेता मंगळवेड्याचे उद्योगपती समाधान अवतडे यांना पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या मतदक्याने निवडून आणत यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील व केंद्रातील सर्व नेत्यांना त्यांनी याद्वारे दाखवून दिले की हम किसी से कम नहीं व राज्यातील सर्व भाजपाच्या नेत्यांची त्यांनी मनेही जिंकली। म्हणूनच भाजपाकडून सोलापूर जिल्हा विधान परिषदेसाठी ती प्रबळ दावेदार असल्याचे समजत आहे। भारतीय जनता पार्टीकडून आमदार प्रशांत परचरक यांना पुनश्च एकदा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर ते पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करू शकतील का व आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारकडून उमेदवारीसाठी कोण पुढे येतो हे समजून आतापासूनच गुप्तपणे व्यूहरचना आखायला सुरुवात केली असून आगामी येत्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अजून बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून मागच्या वेळेला पराभूत उमेदवार पुन्हा एकदा न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींवर आता येऊन ठेपली आहे। आमदार परिचारक यांचा विजयाचा वारू रोखणार का असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातून सध्या तरी चर्चेला जात आहे।